मित्रांनो, ज्याला तुमची किंमत नाही त्याच्यासोबत बळजबरीने राहण्यापेक्षा चांगलं आहे की त्याला आदरानं सोडून द्या. एक वेळ जीवनात अशी पण असते की माणसाला त्यांच्या खऱ्यावर चांगल्या वागण्यावर सुद्धा खूप पश्चाताप होतो. तुमच्या जीवनातील महत्त्वाचा व्यक्ती असा असायला हवे जो दुसऱ्यांसाठी तुम्हाला दुःख देणारा नसावा. काही लोक तर त्यांच्या अहंकारामुळे जीवनातील अनमोल नाते गमावून बसतात आणि काही लोक हे अनमोल नाते जपत जपत स्वतःला जीवनातून गमावून बसतात. आणि मित्रांनो, ह्या जगाचा नियमच आहे की ज्याला तुम्ही मन तोडून प्रेम करतात ना, तेच लोक तुमचे मन तोडून जातात. मित्रांनो, विश्वास देवावर ठेवा, लोकांवर नाही. कारण की विश्वासाचा घात लोक करतात, देव नाही. तुमची वेळ कितीही वाईट असली तरी तुमच्या समोर जर कायम आनंदी दृश्य असेल तर तुम्ही जीवनात कधीच दुःखी होऊ शकत नाही. मित्रांनो, आकाशातून देव सर्व काही बघत आहे. जे लोक इतरांच्या भावनाशी खेळतात ना, आपला देव पण त्या लोकांच्या भावनेशी खेळतो. उगाच म्हणत नाही, जसे कर्म तसे धर्म. जर तुमची वेळ दुःखातून जात असेल तर स्वतःला कामात व्यस्त ठेवा. कारण की कोणत्याही कामात व्यस्त असलेल्या व्यक्तीचे अर्धे दुःख कमी होतात. आणि शेवटी एकच सांगतो मित्रांनो, एवढे कमकुवत नका बनू की कोणी पण तुम्हाला तोडू शकेल. उलट एवढे मजबूत बना की तुम्हाला तोडणारा स्वतःच तुटून पडला पाहिजे. धन्यवाद.